कोल्हापूर जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशन कोल्हापूर यांच्यातर्फे शिवाजी विद्यापीठ सिंथेटिक ट्रॅक कोल्हापूर येथे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर स्पर्धेत कुंभोज तालुका हातकरंगले येथील रयत गुरुकुल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं बारा वर्षाखालील मुलींमध्ये गोळा फेक व लांब उडी या खेळ प्रकारात श्रेया दळवी हिने प्रथम क्रमांक पटकावला बारा वर्षाखालील मुलींमध्ये उंच उडी या खेळ प्रकारात लावण्य पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला दहा वर्षाखालील मुलांमध्ये लांबुडी या खेळ प्रकारात श्रेय सिंगलझे यांनी प्रथम क्रमांक पटकावला चार वर्षाखालील मुलींमध्ये लांबुडी या खेळ प्रकारात रयतच्या खेळाडूंनी तिहेरी यश प्राप्त केलं काव्या पाटील प्रथम क्रमांक अधिरा भोकरे द्वितीय क्रमांक वेदिका कुलकर्णी हिने तृतीय क्रमांक पटकावला बारा वर्षाखालील मुलांमध्ये गोळाफेक या खेळ प्रकारात करण सपकाळ यांनी तृतीय क्रमांक पटकावला दहा वर्षाखालील गोळा फेक खेळ प्रकारात शिवराज शिरतोडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला चार वर्षाखालील मुलींमध्ये गोळा फेक या खेळ प्रकारात अण्वी साजनकर हिने तृतीय क्रमांक पटकावला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक चेतन अकिवाटे स्कूलचे प्रिन्सिपल सागर माने मनीषा भंडारी अश्विनी पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज